भाट शिरगाव तालुका शिराळा येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करावी, तसेच ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी युवकांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. भाट शिरगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम रखडल्याने संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून या कामाची चौकशी करावी, उर्वरित काम तात्काळ पूर्ण करून गावाला मुबलक पाणी पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 69 लाख रुपये खर्चाची ही योजना 2018-19 मंजूर झाली आहे. गेली 2.5 वर्षे या योजनेचे काम रखडले आहे. झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असून ग्रामस्थांनी काही सूचना मांडण्याचा प्रयत्न केलास ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत आहे. या योजनेचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आलेले नाही. निकृष्ट व दर्जाहीन काम झालेले असताना देखील जवळपास 90% कामाचे बिल काढले आहे. पाण्याच्या टाकीमध्ये जाणारी मुख्य पाईपलाईन ही काही ठिकाणी उघड्यावरती टाकण्यात आली आहे. पावसाने ही पाईपलाईन वाहून जाण्याचा धोका आहे. सटाले वस्तीकडे जाणाऱ्या पाईप चुकीच्या पद्धतीने पुरल्या असून त्या फुटण्याचा धोका आहे. गावातील अंतर्गत पाईपलाईन ही 1 ते 1.5 फूट खुदाई करूनच पुरली असल्याने पाईपलाईन फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. अंकुश देसाई, तुषार देसाई, योगेश देसाई, कुलदीप देसाई, संदीप गुरव, सौरभ देसाई, रामभाऊ सुतार, विक्रम देसाई, सत्यजित देसाई, अक्षय देसाई, अक्षय सांगोळे, अमित देसाई, विघ्नेश देसाई, कल्पेश गुरव, मारुती देसाई, रणजित देसाई, सागर देसाई, बाबूराव देसाई, सचिन सुतार, अजित देसाई, नयन देसाई, अर्जुन देसाई उपस्थित होते.